मुंबईतल्या चेंबूर भागात दोन युवकांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. वाशीनाका भागात राहणाऱ्या मुलीशी गोड बोलून सलमान मोहम्मद फहीम खान यांना तिला फिरायला नेलं. नंतर आपला दुसरा मित्र इरफान कादर शाह याच्या घरी मुलीला नेऊन तिथे तिच्यावर दोघांनीही बलात्कार केला. विशेष म्हणजे मार्च महिन्यात ही घटना घडली होती. त्यानंतर त्या दोघांनी आपला तिसरा मित्र शहाबाद याला घडलेला प्रकार सांगितला. तेव्हापासून शहाबादही या मुलीला त्रास देऊ लागला होता. अखेर त्रासून मुलीनं आपल्या आईला सारी गोष्ट सांगितली. या प्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी सलमान आणि इरफान यांना अटक केली तर शहाबाद फरार आहे. मार्च महिन्यामध्ये तिच्या परिसरामध्ये राहणारा तिच्या ओळखीचा सलमान नावाचा मुलगा तिला मोटरसायकलवर जबरदस्तीने घेऊन सायन परिसरामध्ये गेला होता तिच्या नातेवाईकांच्या घरी. परंतु त्याच्या नातेवाईकाच्या इथं त्याचा भाऊ असल्यामुळे त्याने पुन्हा वाशी नाका इथे आला आणि मित्र त्याचा जो दुसरा मित्र आहे शहाबाज म्हणून आहे त्याच्या घरी तो घेऊन गेला. शहाबाज हा घरामध्ये एकटाच होता. घरामध्ये गेल्यानंतर सलमान आणि शहाबाज या दोघांनी मिळून तिच्यावर जबरी संभोग केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.